आहे महाबालनाट्याचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. मी माझ्या टीमची आधी ओळख करून देतो. आमचे निर्माते दिलीप जाधव, आमचे निर्माते प्रशांत दळवी सर ज्येष्ठ लेखक, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे. या नाटकामध्ये 11 ते 12 जणांची त्यांची अख्खी टीम गेले 3 महिने काम करते आणि त्यांनी अफलातून डान्सेस बसवले. त्यातला एक आपण आज ही कॉन्फरन्स झाल्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावर सुद्धा पाहणार आहोत. मुग्धा गोडबोले ज्या आमच्या नाटकात प्राची हे कॅरेक्टर करतात, अभिनय बेर्डे जो या नाटकांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण करतो आहे, पुष्कर श्रोत्री एक अतिशय हरहुंदरी आणि अतरंगी कलाकार आपल्याला माहिती आहे, तो या नाटकात एक अतिशय वेगळी भूमिका करणारे आणि वेगळी सगळे म्हणतात पण ही फिजिकली वेगळी भूमिका आहे, ती काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. तो किती उंचीचा नट आहे तुम्हाला त्याच्या भूमिकेवरनं कळेल. प्रदीप मुळे ज्येष्ठ नेपथ्यकार दिग्दर्शक आणि त्यांनी या नाटकाचं अफलातून सेट डिझाईन केले. या नाटकामध्ये 10 ते 12 सेट चेंजेस आहेत. एक कॉमेडी फॅन्टसी ॲडव्हेंचर असं नाटक आहे आणि आजच्या सगळ्यांच्या आयुष्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याबद्दल बोलणारं पण तरीही धमाल मजामस्ती करणारं नाटक आहे आणि ते नाटक अर्थात घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी म्हणजे निर्मिती सावंत. त्या या नाटकात आजीबाईंच्या भूमिकेमध्ये आहे आणि आमची कॉस्ट्युम डिझायनर कल्याणी कुलकर्णी गुगळे जिने या नाटकाचे कॉस्ट्युम्स पूर्ण केले आहेत. निर्मिती ताईचं 30 एप्रिल 2000 साली जाऊबाई जोरात हे नाटक आलं होतं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. बरोबर 24 वर्षांनी 30 एप्रिल 2024 तिचं आजीबाई जोरात हे नाटक येते. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आणि सगळ्यांना तिच्याबरोबर काम करायला अतिशय मजा येते. तुम्हाला आता स्टेजवर पण कळेल की ती काय काय नाटकात एक्झॅक्टली करते. सो अशी सगळी नाटकाची टीम आहे. यामध्ये सुकन्या सिद्धेश गौरी हे 3 कलाकार आहेत, तेही महत्त्वाच्या भूमिका करतायत. तर असा हा सगळा सेटअप आहे आणि एकच गोष्ट ॲड करायची याच्यामध्ये की भारतीय रंगभूमीवर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली अनाउन्समेंट या नाटकामध्ये होणार आहे. ती काय आहे, कशी आहे, त्याचं काय असणार आहे हे सगळं तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल. पण त्याची टेक्नॉलॉजीवर गेले काही महिने काम चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत त्याचा रिझल्ट जो येतोय आणि तो प्रेक्षकांना ज्या पद्धतीने बघायला मिळणार आहे. सो आता ह्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू. तेव्हा एकच अंक लिहिलेला होता, पुढचा अंक लिहायचा होता. ते एक अंक वाचूनच मी असं मनाशी ठरवलं की अरे हे नाटक आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग मी चंदू सर आणि प्रशांत सरांशी बोललो की एक उत्तम नाटक मी एकच अंक मी ऐकलं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा दुसरा अंक मला तालमी सुरू होईपर्यंत माहिती नव्हता, तो चंदू सर आणि प्रशांत सरांनी पूर्ण नाटक ऐकलं आणि मग मला ओके म्हणून सांगितलं की हे नाटक आपण करूया. तर आधीचा अनुभव आमचा वाडा चिरेबंदी असेल, मग्न तळ्याकाठी असेल, विभांत असेल, त्याच्यानंतर जर मोठं नाटक हॅमलेट असेल, हा थोडासा अनुभव होता गाठीशी आणि अनेक वर्ष बालनाट्य शोधत होतो मी खरं तर की एक चांगल्या प्रकारचं बालनाट्य आपल्याला करायला हवं. कारण ऑडियन्स जसं सर म्हणाले की पुढचा ऑडियन्स आपल्याला तयार करायच्या दृष्टिकोनात प्रयत्न तर करणं आपल्या हातात असतं, ऑडियन्स तयार होईल नाही होईल हा पुढचा प्रयत्न. पण मला छोटं नाटक करायचं नव्हतं की बालनाट्य करायचं आहे पण ते छोट्या प्रमाणात नव्हतं करायचं, ते मोठ्या स्केलवरचं करायचं होतं. तर हे नाटक तसं मला क्षितिजकडून सापडलं आणि मी म्हटलं ठीक आहे आता हे नाटक आपल्याला करायचंच आहे. कारण मला ते चित्र दिसत होतं समोर की हे नाटक जेव्हा सादर होईल तेव्हा ते कसं दिसेल, कसं असेल, त्याच्यातलं एकंदरीत सगळं कलाकारांची निवड म्हणा, म्हणजे कॉस्ट्युम, त्याच्यातले गाणी, डान्सेस जे होते आणि मग त्या त्या विभागासाठी आपण किती माणसं नेमली आणि त्यांनी त्यांचं काम, म्हणजे आत्तापर्यंत मी पूर्ण समाधानी आहे की आता मला 30 तारखेचा प्रयोग दिसतो. स्नॅक्स तुम्ही घ्या, मग आम्ही किती झालं 2 मिनिट. पुष्कर म्हणाल त्यात बरंच म्हणायचं की इव्हेंटमध्ये डान्स होतात, नाटकात एखादा स्टेजवर डान्स होतो किंवा मी मराठी म्हणा कोरिओग्राफ केलाय, आम्ही 125 लोक एकत्र स्टेजवर नाचतो. पहिलं मी म्हणेन नाटक बालनाट्य आपण म्हणतोय पण पहिलं थिएटरचं असं नाटक असेल की ज्यात ऑडियन्स स्वतः परफॉर्म करणार आहे. या नाटकातले सगळे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत, म्हणजे असं कुठलाच आर्टिस्ट नाही तो यात डान्स करत नाही आहे, सगळे परफॉर्म करत आहेत. आणि जसं पुष्कर म्हणाला तसं मी नाटकांची कोरिओग्राफी केली आहे, सिरियल्सचे टायटल सॉन्ग्स केले आहेत, फिल्म्स केले आहेत, इव्हेंट्स केले आहेत. मी पण पहिलं बालनाट्य करतो.
आतापर्यंत 5000 शो मी पण परफॉर्म केले आहेत. बालनाट्य पहिली वेळ करतोय आणि ते या स्केलला प्रोडक्शन जेवढं हेल्प करते तशीच संपूर्ण टीम सगळे ऍक्ट कोरिओग्राफ करताना किंवा डिस्कशनमध्ये, म्हणजे आता क्षितिजवरून मी पहिली वेळ काम करतोय, पण त्याची समजवण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जी पद्धत आहे, कधी कधी काय होतं की टीम वर्क आहे ना, त्या टीमवर्कमुळे एखादं ऍक्ट म्हणा, नाटक म्हणा, हे सक्सेस होतं आणि ते दिसतंय की सगळे सिनियर लोक आहेत, प्रदीप सर आहेत बरोबर आणि एकमेकाच्या सजेशनने हे घडत चाललंय. म्हणजे रोज एक काहीतरी वेगळं घडतंय, वेगळं घडतंय, ते मोठं मोठं होत चाललंय आणि ते दिसतंय की नुसतं बोलण्यासाठी महाबालनाट्य नाही आहे, ॲक्च्युअल त्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होत आहेत, डान्स, ड्रामा, जादू, जे आता पुष्कर म्हणाला वेगवेगळ्या गोष्टी घडणार आहेत ज्या आजपर्यंत कधी कोणाला कुठल्या, किंवा आम्हीही एवढी इव्हेंट करतो कुठल्या इव्हेंटमध्ये एवढं आम्ही केलं नाही आहे, ते सगळं या बालनाट्यात बघायला मिळणार आहे असं फार क्वचित होतं. म्हणजे तो मला असं वाटतं हसत खिदळतच कंटेंट आलेला आहे. कुठेही क्षितिजनी आपण काहीतरी मेसेज देतोय असं त्याच्यात आविर्भाव नाही आणि लेखकासाठी खूप अवघड गोष्ट असते की त्याला खूप सांगायचं असतं आणि मग ते बालनाट्य तर असं वाटतं की आता आपण उपदेश द्यायलाच बसलेलो स्टेजवरून की आपल्याला तो हक्कच आहे असं वाटतं. तसा कुठेही उपदेशाचा डोस या नाटकात नाही, पण खऱ्या अर्थाने हे आजचं आणि आजच्या सेन्सिबिलिटीचं नाटक. क्षितिजची गंमत अशी आहे की क्षितिज नाटकात पण त्याचं दोन स्पेशलसारखं नाटक पाहून अत्यंत म्हणजे इम्प्रेस झालो होतो आणि त्याला खूप पण ठेवा केला होता. खूप छान त्यांनी ते दोन तीन पात्रांचंच नाटक वेगळ्या पद्धतीने उभं केलं होतं. त्याचं अगदी सिनेमा असेल, गाणी लिहिणं असेल किंवा वेबसिरीजमधली आता कालीसारखी सिरीज असेल, या सगळ्या माध्यमांचा तो खूप बारकाईनी तो कसं या माध्यमांकडे बघतो हे नाटक बघताना किंवा वाचताना आपल्याला कळतं. त्याच्यात एक ओपननेस आहे आणि आत्ता पुढच्या पिढीचा अत्यंत एक आश्वासक प्रॉमिसिंग असा तो लेखक दिग्दर्शक आहे आणि त्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला की आमच्या दोन्ही संस्थांसाठी त्याचं नवं नाटक येत आहे आणि ते बालनाट्य आहे. कारण आपण म्हणतो की म्हणजे आता निर्मितीने पण मध्यंतरी तुमच्या मुलाखतीत खूप छान सांगितलं की अरे पुढचा प्रेक्षक तयार करणं जे असतं, कारण पुढे आम्हाला मोठ्या नाटकांसाठी पण प्रेक्षक हवा आहे, पण तो जर ट्रेंड प्रेक्षक असेल चांगल्या अर्थाने तर त्याची खूप वेगळी मजा असते. तसं की तो आपल्याला मोठा प्रेक्षक वर्ग यायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त मुलांसाठी नाही, पालकांसाठी पण खूप एज्युकेट करणारं नाटक आहे. परंतु पुन्हा मी मगाशी म्हणालो तसं की एज्युकेशन कुठेही उपदेशाचा डोस टाईप नाही आहे. म्हणजे याच्यातला मुग्धाचा जो रोल आहे आईचा, ती आई बोलता बोलता आई कधी चुकते आपल्याला कळत नाही, आजी कधी चुकते, आजी पण स्वतः म्हणते की मी किती वेडी आहे, मी किती स्टुपिड आहे. त्यामुळे सगळेच एकमेकांवर छान टीका करत, एकमेकांवर शिकवत, वरचढ हे करत, प्रश्न विचारत, हसत, असं करत करत ते सगळेजण ग्रो होत या नाटकात चालले आणि ती या नाटकाची खासियत आहे की ते नाटक तुम्हाला एका विश्वात घेऊन जातं आणि ते विश्वात घेऊन जाता जाता पण तुम्हाला एक खूप एक रिफ्रेशिंग असा अनुभव सगळ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे मला अगदी खात्री आहे, मला कुठे म्हणजे तुम्ही तर सगळे आमच्या मदतीला आहातच आणि तुम्ही हे नाटक पोचवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करणारच आहात, पण मला माहिती आहे की आपण ज्याला माउथ पब्लिसिटी म्हणतो ती पण खूप छान प्रकारे तुमच्या मदतीने होऊ शकेल. कारण जो हे नाटक बघेल तो पुन्हा ते पाहायला येईल. जर मुलं एकटी आली तर पुढच्या वेळी ते आईबाबांना घेऊन येतील, आईबाबा आले तर पुढच्या वेळी ते आजी आजोबांना घेऊन येतील आणि ही जी आजी आहे फॅन्टॅस्टिक अशी आजी आहे, आजच्या काळातली आजी आहे. म्हणजे मला खूपदा वाटतं सकाळी आपण फिरताना किंवा असं खूपदा दिसतात की आजी आजोबा आपल्या नातवंडांना फिरवत असतात आणि मला असं वाटतं आपल्या भारतात हे किती मोठं संचित आहे की आपल्याकडे आजी आजोबांसारखे पहिले पॅरेंट्स आहेत मुलांना, म्हणजे शाळेत पण जायच्या आधी आणि कधी आत्ताच्या काळात तर आई बाबा पण बिझी असतात अशा वेळी ते आजी आजोबाच असतात. तर अशी एक जिनियस आजी जी काळाबरोबरची आहे, जी चुकते, जी धडपडते, पण तिला माहिती आहे की तिला काय करायचं आहे आणि या मुलाला जो अप्पू आहे त्याला कुठपर्यंत न्यायचं आहे त्याला तिला माहिती. त्यामुळे आपल्याला कुठेही मी कंटेंट न सांगता बाकीचं सांगू मीही तो कंटेंट काही बाकी गोष्ट सांगायची गरज नाही, पण तुम्ही पण सगळे आवर्जून या माध्यमाच्या पलीकडे जाऊन हे नाटक बघायला आणि एन्जॉय करायला या अशी आमच्या दोन्ही संस्थांकडून तुम्हाला द्यावी. फॅन्टॅस्टिक सगळी टीम आहे, त्याच्याबद्दल काही बोलायची गरजच नाही मला वाटतं. एकच फक्त ॲडिशन सरांचे की हे पुष्कर जसं म्हणला की माझी उंची
या नाटकात 10 फूट आहे, तसं अभिनयचे वय या नाटकात 10 ते 11 वर्ष. सो जो एक बालनाट्याचा खूप प्रसिद्ध फॉर्मॅट आहे, ज्याला आपण ग्रिप्सचा फॉर्मॅट म्हणतो, की ज्यात मोठी माणसं लहान मुलांच्या भूमिका करतात, तर अभिनय पहिल्यांदा 10 ते 11 वर्षाच्या मुलाचा रोल करतो. आणि तो स्टेजवर जी 3-4 प्रेक्षक आमचे, आम्ही लहान प्रेक्षकांना काही बोलवलं होतं टेस्टसाठी, तर त्या सगळ्यांना तो प्रचंड आवडला. त्याचं ते अक्कू असणं, मग चष्मा घालणं, मग स्पायडरमॅनची बॅग घेणं, मग इकडनं काहीतरी वॉटर बॉटल काढणं वगैरे, तर ते त्याचा जो एक ओव्हरऑल आम्ही ज्याला जे त्याला क्युटनेसवरनं चिडवतोय त्याने डॅडी केल्यानंतर, तर तो ॲक्च्युली खूप लहान दिसतोय, त्यामुळे खूप मजा येते. आणि अजून एक सरांनी सांगितलं तर ॲडिशन, की हे नाटक पहिलं माझं नाटक असं आहे की जे मी लहान मुलांसमोर वाचले, आणि 3 ते 4 लहान मुलांनी त्याच्यावर पहिले फीडबॅक दिला, जे ॲक्च्युली 9 ते 11 वयोगटातले आहे, त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग रिडिंग होतं. 3-4 वर्षापूर्वी याचा आम्ही एक रिसर्च पण केला होता, पुण्यातल्या 75 विद्यार्थ्यांचा एक रिसर्च केला होता, त्याच्या अनुमानानंतर या नाटकात आम्ही काय काय बदल केले आणि ते सगळं आता तुमच्या समोर येत. याची एक पद्धत आहे, प्रत्येक गोष्ट टेस्ट करणार पहिले आणि मग करून बघूया असं एक रिसर्च, मग त्याचं हे बघणं. तसं कॉस्ट्युम पण, जसं त्यांनी सांगितलं, जयवंत वाडकरच्या नातीसमोर काही गोष्टी सादर केल्या आणि हवा तो इम्पॅक्ट येतोय की नाही बघितलं, काही मुलांसमोर नाटक वाचून दाखवलं हवा तो इम्पॅक्ट येतोय की नाही बघून. सो लोकांसमोर आणण्याआधी तो आधी स्वतः निरीक्षण परीक्षण दोन्ही करतो. तर आम्ही तुम्हाला यानंतर गणेश सांगतीलच, पण यानंतर एक तुम्हाला आम्ही गाणं नाटकातलं जे आहे ते दिलीप दादा तुमचं बोलणार आहे. नाही, आता एक मुद्दा असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा रोजचा भाग झालेला आहे. आता कुठल्या गोष्टी एआयनी होतात आणि कुठल्या नाही होत हेही आपल्याला आता कळेन असं झालं, इतकं ते आपल्या आयुष्यात आलं. तर माझं नेहमी हे वाटतं की जे आपल्या आयुष्यात होतं त्या नाटकात का नाही होते, म्हणजे आपण त्यात मागे का पडतो, तर त्याबद्दलचं एक नाटक आपण करूया हा एक भाग होता. माझं स्वतःचं कम्प्युटर सायन्सचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे बऱ्यापैकी टेक्नॉलॉजिकली काय चाललेलं असतं याचा एक अदमास मी कायम घेत असतो. ए आयच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे गॅजेट्स येत आहेत, गोष्टी येत आहेत, टेक्नॉलॉजी येते आहे, तर त्यातल्या कुठल्या गोष्टी या कथानकासाठी पूरक आहेत त्याची आम्ही निवड केली आणि त्या नाटकामध्ये हे केलं. आणि अगदी खरं सांगायचं तर 3-3.5 महिन्याआधीपासून तयारी केल्यामुळे ना प्रत्येक जणाला हे माहिती होतं की त्यांना काय करायचं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं असतं की अरे एवढी लोक आहेत मग त्यांना हँडल कसं करायचं, पण मला असं वाटतं की तुम्हाला हँडल त्यांनाच करायला लागतं जे फ्रॅजाईल असतं. जी माणसं नाटकाच्या प्रेमापोटी एकत्र येतात ना, त्यांना हे माहिती असतं की आपला हेतू हा नाटकावर प्रेम हा आहे. इथे आपल्याला काय आपण मोठे होत किंवा समोरचा छोटा आहे किंवा काय असं कोणाचंच इथे काही नव्हतं. म्हणजे मग 12 सेट चेंजेस आहेत म्हणून प्रदीपमुळे कधी म्हणले की अरे खूप होत आहेत, ते म्हणले की 12 आहेत ना आपण करू पण अशा अशा पद्धतीने करून बघू, किंवा सुभाष नकाशे एवढे मोठे कोरिओग्राफर आहेत तर ते येऊन बसून सांगतात की हे ना अजून असं करून बघूया. तर मला असं वाटतं की आम्ही नेहमी म्हणतो की नाटक करायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नाटकावरचं प्रेम आहे, आणि तो सगळ्यांचा समान धागा असल्यामुळे ना ते खूप सोपं गेलं. म्हणजे कोणाला जसं सेटवर आपण म्हणतो अरे त्या हिरोचे खूप टँट्रम होते, यांनी सेटवर याला खूप वेळ आला, असं एक आपण पत्रकारांमध्ये खूप चर्चा असतात, तर तसं नाटकाच्या बाबतीत असं आहे की सकाळी 10 ची रिहर्सल असताना प्रत्येक जण येतो, मजा करतो, प्रोसेसची सगळी एन्जॉयमेंट करतो, इम्प्रोवाइज करतो, या सगळ्याची मजा येतात. अभिनयनी आणि जे तरुण कलाकार आहेत त्यांनी अभय महाजनचं बॉडी अवेअरनेसचं वर्कशॉप केलं, 4 दिवस अभय लिहून त्यांना सगळ्या मुवमेंट, श्वासोच्छ्वास, उच्चार हे सगळं शिकवलं, तर या सगळ्यांचा कलेक्टिव्हली सगळ्यांना खूप फायदा झाला, खूप मजा आली. त्यामुळे हँडलिंग मला खरं तर अजिबातच जड नाही गेलं, मला वाटतं जास्तीत जास्त आवडायला लागलंय की अच्छा हे करून बघायचं कसाला, ह्याच्याबरोबर हे करून बघू, त्याला ते समजव. आणि मला असं वाटतं की प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं, त्या नाटकाच्या निमित्ताने कलाकारांमधलं पण बाहेर येते, म्हणजे एका ऍक्टरला जादू मिळाले की दुसरा म्हणतो अरे चांगली आहे रे, म्हणजे मला पण जरा असं काही असतं तर जरा मजा येईल, मग ते दुसऱ्याला पण थोडी जादू देता येते. असं प्रत्येकाला एक काही ना काहीतरी, कोणाला मास्क आहे, कोणाला जादू आहे, कोणाला उंची आहे, कोणाला अजून काहीतरी, कोणाला पंख आहे, तर अशी सगळी ती मजा करायला मिळते. त्यातल्या काही काही गोष्टी लोक बघून मागतील असं आम्हाला वाटते की हे आम्हाला एकदा, जसं बाहेरच्या नाटकांना टूर असते नंतर की मागे येऊन बघतात लोक की हे नक्की कसं केलं, तर तसं आम्हाला असं वाटतं की या नाटकाला 1-2 गोष्टी अशा आम्ही करू शकलो जे लोकांना ज्याच्याबद्दल कुतूहल वाटेल, आणि ते कुतूहल तयार करणं हे कलेचं मुख्य काम आहे, त्यामुळे आम्हाला मजा येईल असं वाटतं.